नमस्कार। सध्या खाद्यतेलांमधल्या तेजीची चर्चा नाही, तर एकंदर गहू, तांदूळ, खाद्यतेल, कापूस याची या भाववाढीची चर्चा आहे, आणि ती फक्त भारतातच नाही तर जगात सगळीकडे आहे। महागाई वाढते आहे, इन्फ्लेशन वाढतं आहे, अशा सगळ्या देशातल्या बातम्या आहेत। मग ते फ्रान्स असो, जर्मनी असो, अमेरिका असो, असं म्हटलं जात आहे की या देशांमध्ये विक्रमी इन्फ्लेशन झालेलं आहे। आता याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या म्हणून ही सगळी चर्चा जगात सुरू आहे, आणि याची कारणं काय आहेत? तर कोरोनामध्ये मंदी आली होती आणि आता कोरोनाची लाट ओसरते आहे किंवा कमी कमी होते आहे, काही भागात ती पुन्हा वाढत असेल, पण त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळते आहे आणि त्याच्यामुळे मागणी वाढली आहे आणि म्हणून तेजी आहे असंही सांगितलं जातं आहे। पण दुसरीकडे हेही सांगितलं जातं आहे की अमेरिकेमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, ब्राझील, अर्जेंटिनामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, चीनमध्ये मोठा पाऊस झालेला आहे, इंडोनेशियामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे। हे सगळं खरं आहे आणि त्यातल्या त्यात आगीत तेल ओतावं असं युक्रेन रशियाच्या युद्धानेसुद्धा ही तेजी आणलेली आहे, विशेष करून खाद्यतेलामधली तेजी आणि गव्हामधली, मक्यामधली तेजी ही त्या युद्धामुळे सुद्धा आहे, हे सत्य नाकारता येणार नाही। आपण खाद्यतेलाच्या बाबतीत जर बोलायचं तर आपण खाद्यतेलावर, पाम तेलाच्या आयातीवर, सूर्यफुलाच्या तेलाच्या आयातीवर, काही प्रमाणात सोयाबीनच्या तेलाच्या आयातीवर निर्भर होतो, आणि भारतातलं जवळपास 70% गरज ही आयातीत खाद्यतेलांची आहे, आणि या 70% आयातीत खाद्यतेलांमध्ये जवळपास 70-80% भाग जो आहे तो पाम तेलाचा आहे, हे सत्य नाकारता येत नाही। आता या सगळ्या ह्याच्यामध्ये भाव वाढ झालेली आहे। आत्तापर्यंत पाम तेलाचे भाव जगात कमी असायचे, पाम तेलाचे भाव कमी म्हणून मग त्या प्रमाणात सोयाबीनच्या तेलाचेही भाव कमी राहायचे आणि मग त्या प्रमाणात सूर्यफुलाच्या तेलाचे भावही कमी राहायचे। पण आता पाम तेलामध्ये एकदम तेजी आलेली आहे। आपण त्याचाच विचार करूया की पाम तेलामध्ये ही एकदम तेजी का आली। तर याचं एक मुख्य कारण असं आहे की पाम तेल काही ठिकाणी बायोडिझेल तयार करण्याकरता वापरलं जायचं आणि प्रोत्साहित केलं जायचं, कारण पाम तेल हे खूप स्वस्त होतं। मी आपल्याला आठवण करून देतो की खरं म्हणजे पाम तेलाचा आणि क्रूड ऑइलच्या भावाचा संबंध असायचा। जसं जसं क्रूड ऑइल वाढायचं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढायचे, तसे तसे पाम तेलाचे सुद्धा भाव वाढायचे। 2008 $140 क्रूड ऑइलचा भाव झाला होता, तेव्हा $1400 प्रति टन हा पाम तेलाचा भाव झाला होता, आणि तेव्हा भारत सरकारने 65% इम्पोर्ट ड्युटी झिरो करून टाकलेली होती। पण आज क्रूडचे भाव हे $104-105 आसपासच आहे, पण तरी पाम तेल भारतात जे येतं आहे ते जवळपास $1900 प्रति टन, त्याच्यामध्ये वाहतुकीचा खर्च, इन्शुरन्स वगैरे सगळं धरून भारताच्या पोर्टवर, अशी आत्ताची माहिती आहे। आणि इंडोनेशिया, मलेशियामध्ये $1400-1500 प्रति टन आज भाव झालेले आहेत, आणि ते दररोज वाढतात आहेत। याचं कारण एक, इंडोनेशियामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे, इंडोनेशियाने निर्यात बंद केलेली आहे आणि म्हणून पाम तेलाचे भाव वाढतात आहेत। आणि दुसरं, रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेन रशियामधनं जे सूर्यफुलाचं तेलाचं आणि सूर्यफुलाची जी निर्यात व्हायची ती थांबलेली आहे। जवळपास 60-70% पुरवठा हा त्या देशांमधनं होत होता, तो थांबलेला आहे आणि म्हणून पाम तेलामध्ये तेजी आलेली आहे। अर्जेंटिना, ब्राझील, अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि यामुळे तेजी आणखीन वाढते आहे। सोयाबीनचं तेलसुद्धा जवळपास आता पाम तेल आणि सोयाबीनच्या तेलाचे भाव सारखेच झालेले आहेत। सूर्यफुलाच्या तेलाचे सौदे कोणी करायला तयार नाही आहेत। आणि दुसरं तेजीचं कारण भारताकरता, की जरी $1800-1900 असेल, म्हणजे $1400-1500 तिथे त्या 2008 होतं, पण रुपयाचं अवमूल्यनसुद्धा आपल्या रुपयामध्ये
जास्त भाव देण्याकरता जास्त भाव करण्याकरता झालेला आहे। आणि म्हणून आता 150 रुपये किलो जे पामतेल 60-70 रुपये किलो मिळायचं ते आता 150 रुपये किलो झालेलं आहे। मला इथे सांगायला काहीच हरकत नाही की आपल्याला शुद्ध शेंगदाण्याचं तेल जर खायचं असेल तर ते 350 रुपये किलोच्या कमी मिळू शकत नाही। आजही ते जे 170-180 रुपयाला मिळतं आहे ते शुद्ध शेंगदाण्याचं तेल नाही, तर त्याच्यामध्ये पाम तेलाचाच महत्त्वाचा भाग आहे। आणि जसे जसे तेलाचे भाव वाढतात तसे तसे पाम तेलाचा त्यातला सहभाग वाढत चाललेला आहे। याला उदाहरण द्यायचं झालं तर सरसोचं तेल हे आत्ताही 200 रुपये लिटर आहे, कारण सरसोच्या तेलामध्ये पाम तेलाची भेसळ करणं हे भारत सरकारने मनाई केलेली आहे। आता कितपत ते लागू होतं हे माहीत नाही, पण असं म्हणतात की त्याच्यामुळे सरसोचे भाव वाढलेले आहेत। मी अजून एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की गव्हाचे भाव जे वाढले होते 2500 रुपये क्विंटलपर्यंत, त्याचं कारण असं होतं की $7-8 प्रतिबुशलचा गहू हा $14-15 प्रतिबुशलपर्यंत वाढला होता। आता रशिया युक्रेनचं युद्ध थोडं कमी झाल्याबरोबर ते भाव पुन्हा 10-11 बुशेलपर्यंत खाली आलेले आहेत, आणि म्हणून आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये 2100-2200 रुपयाला आता व्यापारी गहू विकत घेण्याच्या तयारीत दिसतात आहेत। म्हणजे भाव कमी झाले आहेत जगात भाव पडल्याबरोबर। पाम तेलाची निर्यात इंडोनेशियाने का बंद केली, तर इंडोनेशियामध्ये लोकांना खायला तेल मिळत नव्हतं, रेशनिंग करावं लागलं होतं, आणि त्यांनी म्हणून पाम तेलाची निर्यात बंद केली। पण त्यांनी एक घोषणा ही केलेली आहे की क्रूड पाम तेलाची निर्यात बंद नाही आहे, तर रिफाईन पाम तेलाची निर्यात जे डायरेक्ट खायला जातं त्याची फक्त निर्यात बंद केलेली आहे, आणि क्रूड पाम तेल ते एक्सपोर्ट करू शकतात। पण जगात मालच नाही आहे, सोयाबीनचं माल नाही आहे, पाम तेलाचं उत्पादन कमी झालेलं आहे, सूर्यफुलाचं तेलाची निर्यात तिथनं होत नाही आहे युद्धाच्या परिस्थितीमुळे, आपल्या देशात कापसाचं आणि जगात कापसाचं उत्पादन कमी झालेलं आहे याच्याकडे लक्ष कोणी देत नाही, त्याच्यामुळे सरकीचं उत्पादन कमी झालं, आणि सरकीचं उत्पादन कमी झाल्यामुळे सरकीपासून मिळणारं तेल तेही कमी झालं, ते खाद्यतेलच आहे। या सगळ्याचा कॅस्केडिंग इफेक्ट एकत्र परिणाम हा या तेजीमध्ये दिसतो आहे। आणि माझं तर असं मत आहे की अजूनही डॉलरमध्ये विक्रमी स्तरावर काही भाव गेलेले नाहीत, पण रुपयाच्या अवमूल्यनामुळे हे आपल्याला भाव वाढलेले दिसतात आहेत। आता याला रुपयाच्या अवमूल्यनानंतर भाववाढ म्हणायची का खरा याचा अभ्यास अर्थशास्त्री लोकांनी करायला पाहिजे। मी एवढंच म्हणेन की रुपयाच्या अवमूल्यनामुळे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे IT सेक्टरमध्ये आणि इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये त्या तुलनेत जर पगार वाढवत असतील तर मग त्या तुलनेत शेतमजुराची असंघटित कामगारीचं वेतन का वाढलं नाही पाहिजे, आणि त्या तुलनेत शेतीमालाचे भाव का वाढले नाही पाहिजेत। खाद्यतेल महाग, गहू महाग, तांदूळ महाग, साखर महाग, कापूस महाग हे आपण म्हणत राहणार आणि शेतकऱ्यांची लूट वसाहतीप्रमाणे करत राहणार, आणि त्यांना 1 रुपये 2 रुपये 3 रुपये किलोचं धान्य फुकट धान्य देऊन एक नवीन गुलामी त्यांच्यावर लादत ठेवणार का हा खरा प्रश्न आहे। याला सबका साथ सबका विकास कसं म्हणायचं याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे। नमस्कार, धन्यवाद।